महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांतिज्योती महिला प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने दिनांक 30 मार्च ते 5 मे 2023 या कालावधीत बालेवाडी पुणे येथे युवा पुरुष गटाची कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेतील रत्नागिरी जिल्ह्याच्या सहभागासाठी 150 चिपळूण येथे झालेल्या खेळाडू निवड शिबिरातून जिल्हा संघासाठी 20 खेळाडूंची निवड करण्यात आली. सदर खेळाडूंचे सराव शिबिर काळकाय मंदिर भरणे तालुका खेड येथे दिनांक 24 मार्च ते 29 मार्च 2023 पर्यंत होणार आहे. या शिबिराचं उद्घाटन काळकाय मंदिर भरणे येथे संपन्न झालंय. या उद्घाटन समारंभासाठी भरणे गावचे सरपंच संदीप खेराडे, काळकाई मंदिर देवस्थानचे अध्यक्ष सचिन जाधव, देवस्थानचे सचिव सुजित शिंदे, देवस्थान कार्यकारिणी सदस्य अंकुश भुवड आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते. जिल्हास्तरीय युवा संघाच्या सरावाचं हे शिबिर खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने संपन्न होते. हे सराव शिबिर मंडणगड येथील राष्ट्रीय प्रशिक्षक शरद महाडिक यांच्या मार्गदर्शनावरती संपन्न होत आहे. सराव शिबिर उद्घाटन प्रसंगी खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश रूप उपोषित चिकणे, तालुका सचिव रवींद्र भयकर, राष्ट्रीय पंच सुभाष आंबेडे तसेच पंच मधुकर शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर यावेळेला उपस्थित होते.